राष्ट्रवादीचे नेते अण्णा बनसोडे यांनी अखेर उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलंय. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभेमधील प्रथम आमदार. यावेळेस अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली होती. पक्षाकडून तसं आश्वासन देखील देण्यात आलं होतं, परंतु टीव्हीवर राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या यादीत नाव नसल्याने निराशा झाली आहे. परंतु मला अजित पवार यांना प्रश्न करायचा आहे की माझी काय चूक झाली असा सवाल अण्णा बनसोडे यांनी उपस्थित केलाय. राष्ट्रवादी यांनी ऐनवेळी नगरसेवक सुलक्षणा शिलवंत धर यांना उमेदवारी दिली आहे, यामुळे अण्णा बनसोडे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. एवढाच एक प्रश्न अजित पवारांना विचारणार आहे, माझं काय चुकलं जेणेकरून तुम्ही माझी उमेदवारी नाकारली? किती नगरसेवक तुमच्याकडे उद्या दिसल तुम्हाला? कारण दादांची तर इच्छा होती की तुम्हाला तिकीट द्यावं. दादांची इच्छा होती, सगळ्यांची इच्छा होती, मग झालं काय? तुम्ही शोध घेणार? ते शोध घेतील, मी नाही शोध घेणार. मी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. शोध घ्यायचं काम पक्षाचे कार्यकर्ते करतात. आणि इंडायरेक्टली पक्षाचं नुकसान विरोधी पक्षाच्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. मी निवडून येणार आहे 100%. नुकसान कसं नाही होणार? मागच्या वेळी किती मतांनी पराभव झाला? 22. शेवट पण त्या निर्णय ठरवणार ना? पक्का आहे, माझा निर्णय माझाच निर्णय, मला कोणाला विचारायला जायचं नाही. परत नंतर मला नाही.